बुधवारी सामना आपण पाहणार होता अमिसपूर सावंदे गिरीश पाटील यांचा संघ त्यांना फाईट देण्यासाठी सज्ज होणार आहे. एकविरा हवीदेवी हा संघ हा उद्घाटनीय लढत उद्घाटनीय सामना आपल्या समोर हा सुरू होतोय. दोन्ही संघाचे राखीव खेळाडू आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये यायचे. 12th मॅन एकविरा हवीदेवी आणि अमिसपूर सावंदे आजच्या दिवसामधील पहिलीच लढत एकविरा हवीदेवी पक्ष अमिसपूर सावंदे या दोन संघामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यानंतरचा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे जयदुर्गा सुरे विरुद्ध न्यूयॉर्क पिंपळनेर या दोन संघामध्ये. सामना चार षटकांचा असणार आहे ज्यामध्ये पहिलं षटक हे कंपल्सरी पॉवर प्लेचं असणार आहे. त्यानंतर आज तिसऱ्या सामन्यामध्ये NR बोरपाडा संघाला आपण ऍक्शनमध्ये पाहणार होता रमणीक अलिमगर या संघाविरुद्ध. आणि आजच्या दिवसामधील पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना रंगणार आहे एकविरा मानकुले विरुद्ध जॉयल इंटरप्राइजेस पिंपळास या दोन संघामध्ये. एका बाजूला दीपेश माली तर दुसऱ्या बाजूला आपण महेंद्र कामणकर यांना पाहणार आहोत. तर सलामी जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. क्षेत्रक्षण सजवण्याच्या तऱ्हेत आपण पाहतो सतीश वाघचोरे जो आम्ही स्पोर्ट सावंदी संघाचा संघ नाही काय आमचे दोन्ही पंच सज्ज झालेले आहेत. स्थानिक पंच तानाजी पाटील सर आणि आमचे पाहुणे पंच आपण पाहतोय संजय सावन्ना उर्फ लोगो सर. क्षेत्रक्षण सजवलं जात आहे मेंढेरी पावलचं पहिल्या षटकासाठी. या मैदानाचं खास विशेष दोन इंड आपण पाहतोय फेमस इंड आहे मुंडेरा इंड आणि दुसरा इंडचा जर विचार केला तर भद्रमती काल्हेर मंदिराचं टोक BM टेम्पल इंड हे आपल्याला पाहायला मिळत आहे. क्षेत्रक्षण सजवलं जात आहे सलमी जोडी मैदानामध्ये टाळ्यांच्या गजरात पदार्पण करते राहुल आणि त्याच्या समवेत त्याचा सहकारी फलंदाज सुमित राहुल म्हात्रे विथ सुमित पाटील टू ओपनर ऑन द ग्राउंड. भद्रावती काल्हेर आयोजित स्वर्गीय मितेश मिस्त्री चषक 2021 मध्ये सकाळी 17 मध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. SSS वाहिनीवर ही स्पर्धा आपण पाहू शकता. तर आजच्या दिवसामधील पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होणार आहे गोलंदाज मार्कर गोलंदाज सावंदे संघाकडून गोवर्धन. उद्घाटनीय सामन्याला सुरुवात होते नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्रक्षण स्वीकारले ते सावंदे संघाने आणि हवीदेवी संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलेले. हे आमंत्रण स्वीकारून दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानामध्ये उतरले. स्ट्रायकर फलंदाज आपण पाहतोय राहुल म्हात्रे आणि नॉस्टिक इनला आपल्याला पाहायला मिळतोय तो सुमित पाटील. गोलंदाज मार्गावर गोवर्धन दिवलीकर सज्ज होतोय BM टेम्पल इन कडून. दोन क्षेत्रक्षे मेंटेन पावलेच्या षटकामध्ये आउटफील्डमध्ये तैनात केलेले आहेत. इतर जास्त संख्येने क्षेत्रक्षक थट्या सारखे जे सर्कल आहे त्या सर्कलमध्ये तैनात केले गेलेले आहेत. गोवर्धन आजच्या दिवसामधील पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. सामनेकर फलंदाज राहुल म्हात्रे पहिल्या षटकामधील पहिलाच चेंडू. पहिला चेंडू अतिशय उत्कृष्ट प्रयत्न तिथे आपल्याला पाहायला मिळतो कव्हर रिजन मध्ये. मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दोन धावा घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजाला. या दोन धावीने राहुल आपलं खातं उघडताना संघाचा अकाउंट ओपन होतोय. ते दोन धावे चांगला फटका आपण पाहिला होता कव्हर रिजन मध्ये आणि तेवढंच चांगलं क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळलं होतं विश्वास पाटील या क्षेत्रक्षकाकडून. तर खाते उघड होते दोन धावीने आपल्या इनिंगचा श्रीग्रेषा केलेला आहे राहुल म्हात्रे या फलंदाजाने. गोवर्धन आपल्या षटकामध्ये दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. भूमिकेमध्ये मयूर पाटील आपण पाहतोय. दोन बिनबाद
सुरुवात झालेली आहे, सरिग्नेशन झालेला आहे, तो विक्रम हवे देवे संघाचा तो दावेदार आहे. या रिकव्हरीजन मध्ये गॅप मधून चेंडू टोलवण्याचा प्रयत्न होता, मात्र गॅप सुटू शकला नाही. जो चेंडू फील केला जातोय तो कुठे एकही धावी नाही. राहुल पोहोचतो आपल्या वैयक्तिक 3 या धावसंख्या, संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 3 धाव. संत आणि सावत सुरुवात आपल्याला पाहायला मिळते ऋतुरा हवे देवी या संघाकडून. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. पहिल्या षटकातला जो गोलंदाज गोवर्धन, यावेळी प्रथमच सामना करेल गोलंदाज सुमित पाटील. उरू मारण्याचा प्रयत्न, उंची जास्त आहे, लांबी कमी, सतीश वाक्सरी चेंडू खाली आणि सुमित पाटील जावे लागेल डगोलच्या आश्रयाला. शून्यावर बाद होणारा पहिला फलंदाज आपण पाहतोय सुमित पाटील. एकविरा हवे देऊ या संघाचा.
अपील चौकारने पहिला षटकार राहुल मात्रे यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय। षटकारी धावसंख्या 63 ने मारते, धावसंख्या 6 ने वाढते आणि धावसंख्या 6 ने वाढून झालेली ती धावपळीकर 14 धावा। या इनिंग मध्ये आणि अखेर दुसऱ्या मध्ये पहिला षटकार राहुल मात्रे यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळी जमिनी लगत हा चेंडू खेळून काढलेला आहे। मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू फील करतोय, थोडासा फंबलिंग आपल्याला पाहायला मिळतोय।
सज्ज राहायचंय. दुसरा सामना आपण पाहणार होतो आणि दुसऱ्या सामन्याची नाणेफेका या इनिंगच्या समाप्तीनंतर केली जाईल. दोन्ही संघाचे संघ नाही, आपण नाणेफेकसाठी सज्ज राहायचंय. यावेळी पावलांचा वापर करून हा चेंडू टोलवलेला आहे मिडविकेट क्षेत्रामध्ये. खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचा फायदा मिळतोय दोन्ही फलंदाजांना. दोन धाव पूर्ण करतात फलंदाज, धाव संख्या दोन ने वाढते. दोन षटकांची समाप्ती झालेली आहे आणि दोन षटकांची समाप्ती नंतर धावसंख्या धावफलकर आपण मध्ये 22 धाव बरोबर 11.00 ची सरासरी आतापर्यंत प्रति षटकामध्ये एकूण हवे देवे संघाने राखलेली आहे. यानंतरच्या दोन्ही संघाने नाणेफेकसाठी सज्ज राहायचंय. आजच्या दिवसामधील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल जयदुर्ग सुरई विरुद्ध न्यू एकेरा पिंपलनेर या दोन संघांमध्ये आणि दोन्ही संघाचे संघ नाही आपण रिपोर्ट करायचंय. नाणेफेकसाठी सज्ज राहायचंय. यानंतर तिसरा सामना आपण पाहणार होतो एनआर बोरपाडा विरुद्ध रमणीक अलिमगर आणि आजच्या दिवसामधील पहिल्या फेरीमधील शेवटची लढत एकुरा मानकुले विरुद्ध जॉईल एंटरप्राइजेस पिंपलास या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील पहिला सामना सध्या आपण पाहतोय. दोन षटकाची समाप्तीनंतर 22 धावा धावफलकावर झलकले गेलेले आहेत आणि दोन फलंदाज बाद होऊन फॅल्डमध्ये परतले. नेल्सन धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 22 धावा दोन न गडी बाद आणि दोन षटकांची समाप्ती बरोबर 11 सरासरी राखलेले एकुरा हवे देऊ या संघाने. गोलंदाज मार्गावर गोलंदाज तिसरं षटकांसाठी येतोय. निलेश सामना करेल फलंदाज सचिन विखुरलेल क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. दोन क्षेत्ररक्षक विशप मध्ये थर्ड मॅन फायनल एक थर्ड या सरकारमध्ये तैनात केलेले. त्यानंतर एक्स्ट्रा कवर थर्ड या सरकारमध्ये आपण पाहतोय. मिडॉनी थर्ड या सरकारमध्ये तैनात केलेले आहे. यावेळी केवळ स्लाइस केलेल्या चेंडूला थर्ड मॅन रिझन मध्ये एका धावीसाठी एका धावीने स्ट्राईक रोटेट करतोय फलंदाज सचिन आणि एका धावीने एकूण हवे देवे संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या एक ने वाढून झाली ते 23 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना तिसऱ्या षटकातील गोलंदाज निलेश युवा गोलंदाज अमित स्पोर्ट सावंत या संघाचा भीम टेम्पल इंड कडून वलताना सामना करेल फलंदाज राहुल सलामीला. सलामीवर अतिशय उत्कृष्ट फलंदाज आतापर्यंत राहुल मात्रे याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिळवला होता, बॅट चेंडू घेत आला नव्हता, ऑन साईडला टटवायचा होता मात्र चेंडू होतो ऑफ साईडला. पॉईंट रिझन मध्ये चेंडू जोपर्यंत अडवला जातोय तोपर्यंत एक धाव पूर्ण. धावसंख्या एका धावीने वाढते, धावसंख्या एक निवडून झाली ते 24 धावा. यावेळी मिष्टामी फटका चेंडू हवेमध्ये प्रयत्न तर गोलंदाजाने केला होता मात्र चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही. तोपर्यंत एक धाव घेण्याची वेळ होती फलंदाजाकडे. एक धाव पूर्ण करतो फलंदाज सचिन. सचिन पोहोचवल्या वैयक्तिक तीन या धावसंख्या संघाची धावसंख्या सिल्वर जुबली मध्ये पोहोचतोय 25 धावा. निलेश गोलंदाज मार्गावर सज्ज होते सामना करेल फलंदाज राहुल मात्रे. याल चेंडूला फिरकॉन दिलेला आहे मिडविकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक बनतात प्रेक्षकाने चेंडू जातोय सीमा पार. पाहूया पंचांचा काय इशारा येतोय.
हा षटकार धावसंख्या सहाने वेगाने वरती धावसंख्या सहाने वर झालेली ती 31 धावा. दरम्यान आमच्या आणखीन दोन पंच जयंत पाटील सर आणि मनोज वैरे सरांचे ते आगमन झालेले आहे ठाणे इथून. त्यांचं दोघांचे या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. वेलकम जयंत पाटील सर आणि मनोज भैरे सर, आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. मैदानामध्ये दोन पंच सध्या आपण पाहतोय, तानाजी पाटील जे स्थानिक पंच आहेत आणि संजय सावंत. निलेश राईट मोडतो विकेट, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील तिथे पाहायला मिळतोय, मात्र पंच समत नाहीत. अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. निर्धाव चेंडूची समाप्ती, पहिला डॉट निर्धाव चेंडू आपण पाहतोय या इनिंग मधील. आणि हा निर्धाव चेंडू राहुलला खेळतोय का, राहुल एका बाजूने चांगली फलंदाजी करतोय. आपण जर राहुलची इनिंग बघितली तर तब्बल दोन षटकार आणि चौकारीच्या मदतीने अतिशय उत्कृष्ट फलंदाजी करत आहे. येलो चेंडूला भिरकोन देण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, मिस्टाईम फटका. गोवर्धन चेंडू खाली, सागर चेंडू खाल्याने फलंदाज राहुल मात्र याची गेली संपुष्टात. राहुल यांनी बाद होऊन आपल्या संघासाठी 28 धावांचं महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे. फलंदाजाने
गोलंदाजांना सुवर्ण संधी आहे, आपण किती हॅट्रिक करा आपल्याला 500 रुपये प्रत्येक दिले जातील. चेंडू समोर खेळलेला आहे स्टँड अँड डिलिव्हर खडे खडे लॉंग ऑफ आणि लॉंग यांच्या मधून सिद्धेश पाटील याच्या बॅट होऊन निघाला षटकार. सवारी शिवाजी चौकामध्ये दरम्यान कालेगावचे या स्पर्धेसाठी चांगल्या चेंडूने षटक समाप्ती झालेले आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर एकवीर हवीदेवी संघाने आपल्या धावपळीवर धावा जोडलेल्या आहेत. त्या थँक्यू सो मच सुभाष धुमाळ. सर्वांना अजय घरचा सप्रेम नमस्कार. सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय स्वर्गीय मितेश मेस्त्री चषक 2021 मध्ये बंद्रा मारुती स्पोर्ट्स कालेर टीमच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली ही भव्य दिव्य ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. स्पर्धेला आज आपण शुभारंभ केलाय. सध्या उद्घाटनीय मॅच तुमच्या समोर आहे. एकवीरा हायवे दिवे विपक्ष अमित स्पोर्ट्स सावंदे. सावंदे संघानं चांगली गोलंदाजी केली असं म्हणावं लागेल. 45 धावांचं टार्गेट आहे. डावाला सुरुवात होईल सावंदे टीमच्या. तत्पूर्वी आपण व्यासपीठावर भरपूर मान्यवर उपस्थित आहेत, त्यांचा सन्मानाकडे जाऊया. मी राकेश पाटील यांना विनंती करतोय आपण सन्मानित करायचं आहे व्यासपीठावर उपस्थित माननीय श्री गोपाळ पाटील साहेबांना. उद्घाटन सोहळ्यासाठी साहेब या ठिकाणी अगदी वेळात वेळ काढून आलेले आहेत. खूप मोलाची उपस्थिती आमच्यासाठी. पुष्पगुच्छ देऊन आपण पाहुण्यांना सन्मानित करीत आहोत. उपतालुका प्रमुख आहेत शिवसेना पक्षाचे, भिवंडी तालुक्याचे.
सन्माननीय गोपाळ पाटील साहेब, त्यानंतर माननीय श्री दीपक रामकृष्ण मात्रे साहेब देखील व्यासपीठावर आहेत, शाखा प्रमुख कालेक, त्यांचं देखील आपण व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान करीत आहोत. आमच्या पुढील सन्मान मूर्ती आहेत माननीय श्री हुसेन खान पठाण साहेब, जे स्वतः पोलीस देखील आहेत, महाराष्ट्र पोलीस, नेहमीच आपल्या सुरक्षेसाठी तत्पर असलेले महाराष्ट्र पोलीस. दीपक म्हात्रे साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते, तसेच गोपाळ पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. थँक्यू सो मच सर फॉर बिईंग विथ अस. त्यानंतरच्या आमच्या सन्मान मूर्ती आहेत माननीय श्री योगेश माळी साहेब, सामाजिक कार्यकर्ते कालेर गावचे, त्यांचा सन्मान व्यासपीठावर होत आहे 15 मारुती कालेर टीमच्या वतीनं. तसेच व्यासपीठावर उपस्थित माननीय श्री मधुकर पाटील साहेब यांना देखील आम्ही सन्मानित करीत आहोत, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. राकेश पाटील यांच्या शुभार्थे आपण पाहुण्यांना सन्मानित करीत आहोत. तसेच व्यासपीठावर उपस्थित माननीय श्री दिनेशजी म्हात्रे साहेब यांचा देखील आम्ही सन्मान करीत आहोत, या स्पर्धेच्या माध्यमातून त्याचा त्यांनी स्वीकार करावा. या व्यासपीठावर सन्माननीय प्रताप पाटील साहेब देखील आहेत आणि त्यांनी देखील आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलेला आहे, या उद्घाटन सोहळ्यासाठी दिलेला आहे, त्यांचा देखील आम्ही सन्मान करीत आहोत. तसेच कालेरगावचे आणखी एक समाजसेवक या व्यासपीठावर आहेत माननीय श्री सुनीलजी तरे, त्यांना देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करीत आहोत, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. तर पाहुण्यांच्या सन्मानानंतर आपण जाऊया थेट सामन्याकडे. आणखी एक सन्मान बाकी आहे व्यासपीठावर, सन्माननीय सतीश उर्फ सत्या म्हात्रे साहेब देखील आहेत, त्यांचा देखील आपण सन्मान घेऊया. तसेच सन्माननीय देवेंद्र इताडकर साहेब देखील आहेत, तर या दोन्ही पाहुण्यांना आपण सन्मानित करीत आहोत. सर्वप्रथम माननीय श्री सतीश उर्फ सत्या म्हात्रे साहेब, एक डॅशिंग पर्सनॅलिटी या व्यासपीठावर उपस्थित. त्यानंतर सन्माननीय देवेंद्र इताडकर साहेबांना विनंती करत आहे, आपण देखील सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. थँक्यू डीजे. तर जाऊया मॅचकडे, मॅच फारच महत्त्वाची आहे. पुढील सामन्याचा टॉस केला जाईल जयदुर्गा सुरई आणि न्यू एकवीरा पिंपळनेर या दोन संघांदरम्यान. दोन्ही संघांचे कॅप्टन्स आपण टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे. माननीय श्री दीपक म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते पुढील सामन्याची नाणेफेक टॉस बॉक्समध्ये केली जाईल. तर जाऊया आपण टॉस बॉक्समध्ये सुभाष धुमाळे यांच्याकडे. धन्यवाद अजय गरत. तर नाणेफेक केली जाईल आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते. न्यू एकवीरा पिंपळनेर संघाचा संघनायक अजय, आपलं हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर सुरई संघाचा संघनायक निशान, आपलंही हार्दिक स्वागत आहे. आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. छापा कॉल होता सूर्य संघाचा संघनायकाचा आणि नाणेफेक जिंकले सूर्य संघाच्या संघनायकाने. आपल्याकडे वेळ कमी आहे, पाहुण्यांना विनंती असेल की आपण व्हीआयपी राहायची सोहळा आहे, आपण फक्त निर्णय जाणून घेणे घेऊया. क्षेत्रक्षण स्वीकारले आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा, आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. सूर्य ऑन द टॉस आणि डिसाइड टू फील फर्स्ट बॅक टू कॉमेंट बॉक्स अजय गरज सर. थँक्यू सो मच सुभाष धुमाळ. इनिंग्सला सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल खूप छान पद्धतीनं सरळ बॅटनं तडकावला होता लॉंग ऑनच्या दिशेनं बॅट्समॅन विश्वासनं. स्वतःचा आणि आपल्या संघाचा अकाउंट ओपन करत असताना या पहिल्याच बॉलवर बॅट्समन विश्वास 45 धावांचं टार्गेट आहे 4 षटकांमध्ये हा उद्घाटनीय सामना जिंकण्यासाठी. अमित स्पोर्ट्स सावंदे टीम समोर पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करतोय सचिन, त्याच्यासमोर फलंदाज आहे निलेश. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, खूप चांगला वेगवान बॉल होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा स्कीड होऊन आणखी वेग पकडत बॉल निघून गेला आहे विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते. प्रतिषटक 11.25 सरासरीनं धावा जोडाव्या लागतील विजयासाठी सावंदे टीमला. सावंदे विरुद्ध एकवीरा स्पोर्ट्स हायवे दिवे अशी ही लढत. यावेळेस हाफ वॉलीमध्ये घेऊन लॉफ्ट केलाय बॉल, लॉंग ऑनला फिल्डर तैनात सुरेख झेल टिपला जातोय आणि पहिला धक्का
लागत असताना या पहिल्या ज्या प्रकारची सुरुवात प्रथम बॅटिंग करताना झाली होती एकवीरा स्पोर्ट्स हायवे दिवे संघाची, तशीच काहीशी सुरुवात आपल्याला प्रत्युत्तरात पाहायला मिळत आहे अमित स्पोर्ट्स सावंदी संघाची. हायवे दिवे संघाचा पहिला फलंदाज 3 या धावसंख्येवर बाद झाला होता आणि आता आपण पाहतो की 1 या धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद झालाय निलेशच्या रूपात अमित स्पोर्ट्स सावंदी संघाचा. लॉंग ऑन क्लिअर करण्याचा प्रयत्न होता मात्र परफेक्ट टायमिंग नव्हतं. परफेक्ट टायमिंग पेक्षा मला असं वाटतं की चुकीच्या जागेवर फटका खेळण्यात आला होता. दोनच खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत, पॉवर प्ले सुरू आहे, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला असता तर निश्चितच चौकार किमान प्राप्त करता आला असता. परंतु निलेश बाद झालाय, नवीन बॅट्समन मयूर आलाय. यावेळेस लॉफ्टेड फटका आहे, मिडऑफच्या डोक्यावरून बॉल उडवलाय. लॉंगनचा फिल्डर प्रयत्न करतोय, प्रयत्न चांगला होता मात्र त्याला बीट करून बॉल निघून जातोय सीमारेषा पार. 4 धावा. पहिला चौकार आलाय बॅट्समन विश्वासच्या बॅट मधून. स्वतःवर विश्वास आहे, विश्वासला चांगलं टेक्निक आहे त्याच्याकडे. बऱ्याच वर्षांपासून हा क्रिकेटर खेळत आहे, या टीम साठी चांगली कामगिरी देखील करत आहे. सचिनचा पुढचा बॉल, यावेळेस रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता, थोडंसं अपील होत आहे. चेंडू नेटचा बॅटवर घेता आला नव्हता फलंदाजाला, डायरेक्ट हिट देखील झाली आहे. परंतु नॉन स्ट्रायकर एंडला मयूर देखील आपल्या क्रीजमध्ये सुखरूप आहे, कुठलीही धाव मिळत नाही या बॉलवर. धावसंख्या स्थिर आहे 1-5, 45 धावांचं टार्गेट आहे या आजच्या पहिल्या मॅचमध्ये. स्पर्धेचा पहिला सामना आहे, बंद्रा मारुती काल्लेर संघाच्या वतीनं या स्पर्धेचं आयोजन आपण पाहत आहोत. स्वर्गीय मितेश उर्फ डी जे मेस्त्री चषक 2021 आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाज आणि फलंदाज यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे, समान संधी आहे असं मी म्हणेन. करण कुमार अँड कंपनीचे प्रोप्रायटर सचिन पाटील यांच्या माध्यमातून सलग 3 षटकारांसाठी आणि हॅट्रिकसाठी 501 रुपयांचं रोख पारितोषिक आहे. फुल टॉस बॉल होता मात्र जास्त फायदा उचलता आला नाही. खरं तर कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मध्यातून बॉल काढायचा होता मात्र बॅटच्या मधोमध बॉल घेता आला नाही. बॉल ट्रॅव्हल झाला कव्हर पॉईंटला आणि 1 धाव या शेवटच्या बॉलवर आली आहे. पहिलं षटक सक्सेसफुल षटक समाप्त झालंय सचिनच्या माध्यमातून. धाव फलकावर धावा झळकतायत 1-6. उर्वरित 3 षटकांमध्ये 39 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी अमित स्पोर्ट्स सावंदी टीमला. सलामीवीरांकडून जशा सुरुवातीची अपेक्षा होती सावंदे टीमच्या पाठीराख्यांना तशा प्रकारची सुरुवात पाहायला मिळत नाहीये. परंतु कौतुक गोलंदाजाचं करावं लागेल, पॉवरप्लेचं षटक होतं, क्षेत्रक्षणाच्या खूप जास्त मर्यादा होत्या, दोनच खेळाडू सर्कलच्या बाहेर होते. परंतु तरी देखील अफलातून गोलंदाजी केली सचिनने आणि फक्त 6 धावा आपल्या षटकामध्ये खर्च केल्या. इथनं प्रतिषटक 13 सरासरीनं विजयासाठी धावा जोडाव्या लागणार आहेत, तर आवश्यक धावगती देखील आता आपल्याला वाढताना दिसते आणि हे होत राहणार. सुरुवातीपासून 11.25 सरासरीने प्रतिषटक धावा जोडायच्या होत्या, त्या अनुषंगाने जर तुम्ही फलंदाजी केली नाहीत त्यापेक्षाही कमी धावा प्रत्येक षटकामध्ये जर जोडल्या गेल्या तर निश्चितच आस्किंग रेट हा झपाट्याने वाढणारच आहे आणि त्याचं एक वेगळं दडपण फलंदाजांवर असणार आहे. खूपच आल्हाददायक वातावरणामध्ये या स्पर्धेला सुरुवात झालेली आहे, अतिशय निसर्गरम्य हे ठिकाण आहे बंद्रा मारुती स्टेडियम काल्लेर. एक ऐतिहासिक काल्लेर गावची ही क्रीडा नगरी अगदी आमच्या समोर आपण पाहिलं तर खूप सुंदर बगीचा देखील आहे. मुंडोरा एंडकडे आपण जर नजर टाकली तर त्या ठिकाणी भरपूर हिरवीगार झाडं आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि वारे देखील वेगाने मैदानाच्या वरून वाहताना दिसत आहेत. जे ध्वज मैदानाच्या आजूबाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यांच्याकडे नजर टाकल्यानंतर समजतं कळतं की हवा वेगाने वाहते आणि त्या वाहणाऱ्या वाऱ्यांचा आता मात्र फलंदाज कुठेतरी फायदा उचलण्याचा प्रयत्न करतील असं वाटतंय. मुंडोरा एंडकडनं गोलंदाजीला सुरुवात करतोय गोलंदाज सुमित पाटील. फलंदाजीमध्ये फारसं योगदान देता आलं नाही, खूप चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. बॅटिंगमध्ये राहुलने खूप छान बॅटिंग केली होती, 28 धावांचं योगदान दिलं आणि त्याच्याच खेळीच्या जोरावर 44 धावांपर्यंत पोहोचला हायवे दिवे संघ. पहिलाच बॉल अपील आणि स्वतः फलंदाज निघालेत, तंबूच्या आश्रयाला जातील निश्चितच, बॅट्समन आउट. रुपेरी वालू सोनेरी राटा द्याव माझा वर्ग तर सोने देतील.
विश्वासची खेळी संपुष्टात आली आहे. उजव्याष्टीच्या बाहेरचा बॉल होता, त्याला छेडछाड करण्याचा प्रयत्न केला, बाउन्स थोडासा जास्त होता या बॉलमध्ये, खांद्याचा जोर लावला होता गोलंदाजाने, बॅक ऑफ लेंथ बॉल होता, एक्स्ट्रा बाउन्स मुळेच बॅटची कट लागली आहे आणि स्वतः फलंदाजानेच स्वतःला बाद घोषित केलं, कारण त्याला माहिती होतं की बॅटची एज लागलेली आहे. चांगलं स्पोर्ट्समॅनशिप आपल्याला पाहायला मिळाली, चांगलं स्पिरिट बॅट्समनने दाखवलं, विश्वासनं, त्यासाठी त्याचं कौतुक व्हायलाच पाहिजे. परंतु मोठी इनिंग त्याला खेळता आली नाही, 6 धावांचं योगदान दिल्यानंतर तो बाद झालाय. नवीन बॅट्समन सतीश वाघचौरे स्वतः संघनायक मैदानाच्या आतमध्ये आलाय. 2 सुरुवातीलाच धक्के लागलेत आणि या धक्क्यांतून हा संघ सावरेल का हा मोठा प्रश्न आता निर्माण झालाय. आम्ही स्पोर्ट सावंदी संघ 45 धावांचा पाठलाग करतोय. सुमितला पहिल्याच बॉलवर यश मिळालंय आणि अष्टपैलू खेळाडूची ही फार मोठी ओळख असते, जर तो बॅटने अपयशी ठरला तर तो चेंडूने चांगली कामगिरी करू शकतो आपल्या टीमसाठी. आले आले आडव्या बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, एक चुकीचा फटका कुठेतरी पाहायला मिळाला, पूर्णपणे बीट होतोय फलंदाज. खूप छान गोलंदाजी करत असताना या ओव्हरमध्ये सुमित पाटील. पॉवर प्लेची समाप्ती झाली, प्रत्येकी 4 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. दूर दूरवर पसरलेलं विखुरलेलं क्षेत्ररक्षण. हा फटका हवेत आहे, प्रयत्न जबरदस्त आणि सक्सेसफुल प्रयत्न, ग्रेट कॅच, बॅट्समन आउट. पहिल्याच सामन्यामध्ये स्पेक्टॅक्युलर कॅच पाहायला मिळाली, प्रेक्षणीय कॅच आपल्याला पाहायला मिळाली. प्रज्वलच्या माध्यमातून कव्हर पॉईंटला फिल्डिंग करतोय असं वाटलं होतं की त्याला क्लिअर करून बॉल जाईल इनफील्डच्या वरून सीमारेषेपलीकडे, परंतु नाही, हलक्या हाताने बॉल तटवण्यात आला होता कव्हर पॉईंटकडे. बराच वेळ चेंडू हवेत राहिला आणि प्रज्वलचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. अँटिसिपेशन फार छान होतं, जसा फटका खेळण्यात आला त्याने आपल्या उजवीकडे धावायला सुरुवात केली, मूव्ह करायला सुरुवात केली आणि एका हातानं हा झेल टिपलाय. आउटस्टँडिंग कॅच, एक अविस्मरणीय असा झेल प्रज्वलच्या माध्यमातून. प्रज्वलचं भविष्य निश्चितच उज्ज्वल असेल असं वाटतंय. यावेळेस स्विच इट करण्याचा प्रयत्न मयूरच्या माध्यमातून पूर्णपणे बीट झालाय. खूप चांगला वेगवान मारा, भेदक आणि तिखट मारा या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. सुमित पाटीलच्या माध्यमातून अतिशय दर्जेदार गोलंदाजी. धावसंख्या स्थिर आहे, 6 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. नवीन बॅट्समन गोवर्धन आलाय. दोन्हीही भारदस्त देहयष्टी असलेले मजबूत बांध्याचे फलंदाज सध्या खेळपट्टीवर आहेत, मात्र मजबूत फटके देखील खेळावे लागतील. यावेळेस तोच प्रयत्न, लॉफ्ट केलाय बॉल, बॉल ट्रॅव्हल होतोय काऊ कॉर्नरच्या दिशेनं, 2 खेळाडूंना भेदून बॉल जावतोय सीमारेषा पार, हा चौकार. फिल्डर्स प्रयत्न करताना दिसले, मात्र त्यांच्या आवाक्या बाहेर बॉल हा जाताना दिसला. एक टप्पा घेऊन अगदी स्पंजी बाउन्स जो टेनिस बॉलमध्ये असतो तो आपल्याला पाहायला मिळाला आणि दोन्हीही फिल्डर्सना हुलकावणी देऊन चेंडू निघून गेलाय सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. खरं तर 100% टायमिंग या फटक्यामध्ये देखील नव्हतं, बॉल थोडासा बॅटच्या आतमध्ये लागला होता, परंतु अगदी गॅपमधून बॉल निघून गेला आणि चौकार प्राप्त केलाय बॅट्समन मयूरनं. धावसंख्या झाली 10. जोरदार अपील होते कॉट बिहाइंडसाठी, अतिशय जोरदार अपील, परंतु पंचांनी अपील फेटाळलेला आहे आणि याचबरोबर हे षटक देखील समाप्त झालंय. अतिशय सुंदर षटकाची समाप्ती, फक्त 4 धावा खर्च केल्या सुमितनं, 2 गडी देखील बाद केले. सक्सेसफुल षटक हे देखील आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या ओव्हरमध्ये सचिननं 6 धावा खर्च केल्या होत्या, त्याने देखील 1 गडी बाद केला होता. 2 षटकांची समाप्ती झाली. आपण धावसंख्या पाहतोय अमित स्पोर्ट सावंदी संघाची, 3-10. 45 धावांचं टार्गेट आहे. थोडीशी बिकट परिस्थिती या उद्घाटनीय सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे धावांचा पाठलाग करत असताना आम्ही स्पोर्ट सावंदी टीमची. उर्वरित 2 षटकांमध्ये तब्बल 35 धावांची आवश्यकता. 12 balls and 35 runs टू गेट. चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे, जास्त काळ टीम मिटिंग घेऊ नका, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. आज स्पर्धेचा शुभारंभाचा दिवस असल्या कारणानं थोडा उशीर आपल्याला झालेला आहे, उशीर आपले सामने सुरू झालेले आहेत. सो सर्वच खेळाडूंना मी विनंती करतोय, आपण आयोजकांना वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे, जास्त वेळ दौडू नका. फक्त 10 धावा धावफलकावर आहेत, म्हणजेच प्रतिषटक 5 च्या सरासरीनं धावा जोडल्या जात आहेत आणि त्यामुळेच आता आवश्यक धावगती भरपूर
पुढे जाताना दिसते. इथनं प्रतिषटक 17.50 सरासरीनं धावा जोडाव्या लागणार आहेत. म्हणजेच प्रत्येक षटकामध्ये किमान 2 ते 3 मोठे फटके फलंदाजांना खेळावे लागणार आहेत, नाहीतर विजय हा दृष्टिक्षेपात नाही आहे असंच वाटतंय सावंदे टीमसाठी. परंतु अजूनही 2 चांगले फलंदाज त्यांच्या खेळपट्टीवर आहेत आणि ते निश्चितच प्रयत्न करतील. सध्या स्ट्रायकिंग इनला आपण पाहतोय गोवर्धनला. नवीन षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज नंदू पाटील. आणखी एक जबरदस्त खेळाडू हायवे दिवे टीमच्या माध्यमातून. पहिलाच बॉल फुल टॉस स्विंग केलाय ऑन साइडला. डीप स्क्वेअर लेगचा खेळाडू चेंडूच्या खाली येतोय. सुरेख जेल आणि फलंदाज फेल. कमजोर बॉल होता खरं तर पाहायला गेलं तर, परंतु अचूक टायमिंग साधता आलं नाही. ज्या बॉलवर षटकार यायला हवा होता त्या बॉलवर विकेट गेली आहे. अतिशय निराश होऊन मंद मंद पावलांनी खेळाडू कक्षामध्ये परतत आहे बॅट्समन गोवर्धन. आणि गोवर्धनचा उल्लेख कॅप्टनने टॉसमध्ये केला होता सतीशने, की त्याच्याकडून कॅप्टनला सर्वात जास्त अपेक्षा आहेत, परंतु बॅटिंगमध्ये अपयशी ठरलाय गोवर्धन. खातं देखील उघडता आलं नाही. 4 फलंदाज बाद झालेत फक्त 10 धावा धावफलकावर, आणि 4 पैकी 3 फलंदाज भोपळा न फोडताच तंबूत परतलेत. त्यामुळेच संघ पूर्णपणे बॅकफुटला दिसतोय सध्या आपल्याला. अमित स्पोर्ट्स सावंदे सामन्यावर वर्चस्व एकविरा स्पोर्ट्स हायवे दिवे संघाचं. सुरुवात खराब झाली होती या मॅचमध्ये हायवे दिवे संघाची. त्यांचे देखील सुरुवातीचे काही फलंदाज खूप लवकर बाद झाले होते, मात्र राहुलनं डाव सावरला. फक्त डाव सावरलाच नाही तर डावाला चांगला आकार देखील दिला, चांगली आक्रमक बॅटिंग केली, 28 धावांचं योगदान दिलं आणि त्याच्याच खेळच्या जोरावर एक फायटिंग टोटल पर्यंत पोहोचली हायवे दिवे टीम. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलाय सागर इन ॲट नंबर 6. हा बॉल खोलवर टप्प्याचा आहे, परंतु दिशा भरकटली गेली आहे व्हाईटचा इशारा करत असताना पंच संजय सावंत उर्फ लोबो. लोबो या नावानं त्यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली या टेनिस क्रिकेट जगतामध्ये. त्यांच्या समूहात आपण पाहतो या पहिल्या मॅचमध्ये मॅन फ्रॉम कालेर तानाजी पाटील. पंचांची भूमिका फार महत्वाची असते कुठल्याही क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. असं म्हणतात की अंपायर इज द बेस्ट जज इन द गेम ऑफ क्रिकेट, कारण पंच जे असतात ते खूप जवळून चेंडू पाहत असतात आणि विशेषतः मुख्य पंच त्यांच्यापेक्षा चांगल्या प्रकारे कोणीही चेंडू पाहू शकत नाही एक बॅट्समन सोडला तर. हा बॉल पुन्हा एकदा डाव्या स्टिकच्या बाहेर जातोय. आणखी एक वाईड बॉल यॉर्कर लेंथ चेंडू टाकण्याचा प्रयत्न होतोय, मात्र दिशा भरकटली जाते. एक गडी बाद केलाय आणि पहा कसं क्रिकेट आहे, कमजोर बॉलवर गडी बाद करण्यामध्ये यश मिळालं गोलंदाज नंदूला. त्यानंतर त्याची लेंथ चांगली पाहायला मिळाली आपली, परंतु लाईनवर कंट्रोल नाहीये त्यामुळे अवांतर धावा बहाल होत आहेत. धावसंख्या पुढे सरसावली आहे 4-12. अजूनही 33 धावांची आवश्यकता आहे, फक्त 11 चेंडू शिल्लक. आक्रमक खेळ करावा लागणार आहे फलंदाजांना. मोठा फटका मात्र मिसटाईम स्ट्रोक आहे. वाईडिश लॉंगॉनचा खेळाडू चेंडूच्या खाली आणि जबरदस्त झेल समाप्त केला जातोय. कॅचेस ड्रॉप होत नाहीयेत, ही महत्वाची बाब आहे हायवे दिवे टीमसाठी आणि त्यामुळेच सध्या तरी आघाडीवर दिसतोय या मॅचमध्ये हायवे दिवे संघ. फलंदाज बाद. गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांची उत्तम साथ मिळते आणि त्यामुळेच या सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व आपल्याला पाहायला मिळत आहे. ते म्हणजेच एकविरा स्पोर्ट्स हायवे दिवे या संघाचं. मयूर बाद होऊन तंबूत परततोय. मयूरकडून देखील भरपूर अपेक्षा असतात नेहमीच, परंतु त्याने देखील अपेक्षा भंग केलाय. फक्त 4 धावांचं योगदान त्याला देता आलं. नवीन बॅट्समन विष्णू मैदानाच्या आतमध्ये येतोय. आता सागर आणि विष्णू ही जोडी खेळपट्टीवर आहे. 6व्या आणि 7व्या क्रमांकाचे खेळाडू सध्या खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत, म्हणजेच लोअर मिडल ऑर्डरचे फलंदाज आलेले आहेत. परंतु हे आधुनिक ग्रामीण क्रिकेट आहे. एक वेळ अशी असायचे की 3 ते 4च चांगले फलंदाज प्रत्येक टीमकडे असायचे, मात्र आता 8व्या 9व्या क्रमांकावर देखील चांगले दर्जेदार फलंदाज ग्रामीण संघाकडे देखील असतात.
आणि त्याचं हे प्रात्यक्षिक मैदानामध्ये जबरदस्त फटका, फिल्डरला बीट करून बॉल निघून जातोय डीप स्क्वेअरिश मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा, चार धावा, चौका. या इनिंग्स मधील हा तिसरा चौकार आणि सागरच्या बॅट मधून आलेला पहिला चौकार. तीन चौकार आलेत परंतु स्ट्राईक रोटेट फलंदाजांनी फारशी केलेली नाही, सिंगल डबल्सवर जास्त लक्ष केंद्रित केलं नाही. जो फलंदाज आलाय त्याने आक्रमक फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्या नादात खूप जास्त गडी त्यांचे बाद झालेले आहेत. पाच फलंदाज आतापर्यंत बाद झालेत, धावसंख्या झाली 16. विजयासाठी अजून 29 धावांची आवश्यकता आहे. एक क्लोज इन फिल्डर ऑफ साईडला आपल्याला आता पाहायला मिळतोय. पुढचा बॉल घेऊन नंदू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस खूप लवकर खेळलाय, बॉल येऊ देखील दिला नव्हता, थोडासा चेंडूचा वेग कमी केला होता गोलंदाजानं, ते ओळखता आलं नाही फलंदाजाला आणि खूप लवकर बॅट फिरवण्यात आली, त्यामुळेच चेंडू आणि बॅटमध्ये कुठलाही संपर्क पाहायला मिळाला नाही. खूप चांगली गोलंदाजी नंदूच्या माध्यमातून, अनुभव आहे, अनुभवाचा वापर करत असताना चेंडूच्या वेगामध्ये मिश्रण करत असताना फिल्डिंगमध्ये देखील चौकार आल्यानंतर थोडासा बदल आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाजावर मानसिक दडपण टाकण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा स्लोवर डिलिव्हरी. यावेळेस मात्र चांगला फटका हुक केलाय, बॉल निघून जातोय लॉंग लेग क्षेत्रामध्ये. फिल्डर आहे त्या ठिकाणी मात्र पाहतच राहिले, प्रयत्न केला होता फिल्डरने परंतु त्यांच्या आवाक्या बाहेर, बॉल सीमारेषा पार, हा चौकार. दुसरा चौकार येतोय बॅट्समन सागरच्या बॅट मधून आणि अशाच प्रकारे आता फटकेबाजी करावी लागणार आहे. सात चेंडू शिल्लक आहेत, विजयासाठी 25 धावांची आवश्यकता, धावसंख्या झाली 20, 20 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे, अजूनही सामना समाप्त झालेला नाही, जरूर थोडंसं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळत आहे हायवे दिवे संघाचं, परंतु क्रिकेट हा अनिश्चितीनं भरलेला खेळ आहे आणि ते मला नव्याने सांगण्याची काही गरज नाहीये. जबरदस्त फटका, यावेळेस लॉफ्ट केलाय बॉल डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, दणदणीत षटकार. जरी पाच फलंदाज खूप स्वस्तात परतले असले तरी आम्ही सामना सोडलेला नाही, हेच त्या ठिकाणी ठणकावून सांगत असताना प्रतिस्पर्धी संघाला बॅट्समन सागर दोन चौकार आणि एक षटकाराच्या मदतीनं 14 धावांवर खेळतोय. फक्त चार चेंडूंचा सामना केलाय, तीन षटकांची समाप्ती झाली, धावसंख्या आपण पाहतोय 5-26 आणि आता विजयासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये 19 धावांची आवश्यकता आहे अमित स्पोर्ट्स सावंदे संघाला. अतिशय रोमहर्षक स्थितीत असलेला हा उद्घाटनीय सामना स्वर्गीय मितेश मेस्त्री चषक 2021. मितेश मेस्त्री जे जबरदस्त उत्कृष्ट डीजे ऑपरेटर होते या कालेर गावचे, ते आज आपल्यात नाहीत आणि त्यांच्या मित्र परिवाराकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. बंद्र्या मारुती स्टेडियम कालेरमध्ये ही स्पर्धा आपण पाहत आहोत. सर्वांचं मी पुन्हा एकदा बंद्र्या मारुती कालेर टीमच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय आणि विनंती करतोय हायवे दिवे टीमच्या कॅप्टनला, जास्त वेळ तुम्ही दौडू नका. 7 सामने आज होणार आहेत, 7वा सामना हा क्वार्टर फायनलचा सामना असेल, अर्थात आजचा शेवटचा सामना या स्पर्धेतील पहिला उपउपांत्य फेरीचा सामना असेल. आज खेळणारे संघ याप्रमाणे आहेत, यानंतरचा सामना जयदुर्गा सुरई विरुद्ध न्यू एक्विरा पिंपळनेर, त्यानंतर येणार बोरपाडा विपक्ष रामणिक स्पोर्ट्स ओवळी आणि त्यानंतर पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल एक्विरा माणकोळी विरुद्ध जॉयल एंटरप्राइजेस पिंपळास. एक हायस्कोरिंग ग्राउंड म्हणून या ग्राउंडची ख्याती आहे बंद्र्या मारुती कालेर स्टेडियम. जेव्हा या मैदानाची निर्मिती करण्यात आली, या स्टेडियमची निर्मिती करण्यात आली, सुरुवातीला जी पीच होती ती डांबरची पीच होती, डांबर विकेट होती, मात्र आता विकेट बदलण्यात आलेली आहे, कॉन्क्रीट खेळपट्टी तुम्हाला पाहायला मिळत आहे, सिमेंट विकेट. परंतु याआधी जी स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली होती त्या स्पर्धेमध्ये भरपूर धावांचा अक्षरशः पाऊस पाहायला मिळाला होता. दोन फलंदाजांनी सलग 6 बॉल्समध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम देखील या मैदानावर केला, भावेश पवार त्याचप्रमाणे टेंबोलीच्या प्रतीक पाटीलने. भरपूर ऐतिहासिक प्रसंग घडलेले आहेत या मैदानावर. शेवटचं षटक घेऊन कुणाल, 19 धावांची आवश्यकता आहे, बॉल हवेत, मिस टाइम स्ट्रोक, विकेट कीपर प्रयत्न करतोय राहुल मात्रे, मात्र पोहोचू शकला नाही बॉलपर्यंत कारण बॉल त्याच्यापासून भरपूर दूर होता. स्क्वेअर लेग पंचांच्या डावीकडे बॉल उचलण्यात आलेला आहे, एक धाव आली आहे या बॉलवर आणि या सिंगलच्या मदतीने विष्णूने आपलं खातं उघडलंय. स्ट्रायकिंग एंडला आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा सागर, जो चांगल्या टचमध्ये आहे आणि कुठेतरी हा सामना सागर विरुद्ध
एकवीरा स्पोर्ट्स हायवे दिवे असा आता आपल्याला होताना दिसतोय. पाच चेंडू शिल्लक आहेत विजयासाठी. आम्ही स्पोर्ट्स सामदे टीमला बनवायचे आहेत 18 धावा. या स्पर्धेचा अतिशय महत्वाचा नियम ड्रेसिंग आणि चेझिंग कंपल्सरी. अर्थात सामना बरोबरीत सुटल्यास ज्या संघाने प्रथम बॅटिंग केली असेल त्या संघाला विजेता घोषित करण्यात येईल. पुढचा बॉल घेऊन मुंडरा एंड कडून गोलंदाज कुणाल राईट आर्म ओव्हर द विकेट. ओव्हर पिच बॉल लॉफ्ट केलाय. बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत हिटिंग आपल्याला पाहायला मिळत आहे. पॉवर हिटिंग पाहायला मिळत आहे. बॅट्समन सागरच्या माध्यमातून अक्षरशः चेंडूचं थोबाड फोडायला त्याने सुरुवात केली आहे. चेंडूची चामडी लोळवायला सुरुवात केलेली आहे आणि या सामन्याला तो कलाटणी देत आहे. चार चेंडू शिल्लक आहेत विजयासाठी. अजूनही बनवायचे आहेत 12 धावा. धावसंख्या झाली आहे 33 धावा. पाच गड्यांच्या मोबदल्यात पहिले पाच फलंदाज अगदी स्वस्तात तंबूत परतले होते आणि असं वाटत होतं की सामना एकतर्फी चाललाय. परंतु सागर आला आणि सामन्याचं चित्रच त्याने पालटवून टाकलेलं आहे. सामन्याचा नूर आता बदललेला आहे. इथनं कुठलाही संघ जिंकू शकतो. इट्स अ 50-50 कॉन्टेस्ट नाव. दोन्ही संघांना समसमान संधी आहे. हायवे दिवे संघासाठी डोकेदुखी सध्या ठरत आहे मैदानामध्ये असलेला बॅट्समन सागर जो खेळतोय 20 धावांवर. फक्त 5 चेंडूंचा सामना केलाय. 400 स्ट्राईक रेट आहे. विकेट किपर आता इष्टेंच्या खूपच जवळ आपल्याला पाहायला मिळत आहे. स्लोवर बॉल होता चांगला बॉल. वेगात बदल केला पुलकाण्याचा प्रयत्न मात्र फसलाय प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. काय जबरदस्त सामना रंगलाय. दोन्ही संघांसाठी जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही. 3 चेंडू विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. हृदयाची धडधड वाढवणारा सामना आहे. क्रिकेट रसिकांच्या काळजाचा ठाव घेणारा हा पहिलाच सामना. सुरुवात अशी आहे स्पर्धेची तर शेवट कसा असेल जरा विचार करा. गोलंदाज कुणाल पुन्हा एकदा पुढचा बॉल घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ यावेळेस लॉक करायचा होता. इनसाइड एज लागली. बॉल ट्रॅव्हल होतोय फाईन लेगच्या दिशेनं. शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर येतोय. दुरून बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा फिल्डर देखील पोहोचलाय मात्र फंबलिंग. दबाव आहे आणि या दडपणामुळे 2 धावा बॅट्समनने आता कम्प्लीट केलेले आहेत. पुन्हा एकदा स्ट्राईक असणार आहे सागरकडे. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली 35 या आकड्यावर. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत विजयासाठी. सावंदे टीमला बनवायचे आहेत 10 धावा 2 चेंडू. थ्रिलिंग कॉन्टेस्ट. नेल बायटिंग फिनिश आपल्याला पहिल्याच मॅच मध्ये पाहायला मिळत आहे. ऑन साइडला लॉंग ऑन आहे. एक डीप मिडविकेट देखील आहे. काऊ कॉर्नरला देखील फिल्डर दिसतोय आणि एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. शॉर्ट फाईन लेग आहे. ऑफ साइडला एक खेळाडू सीमारेषेवर 3 सर्कलच्या आतमध्ये. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. पायचं काय घडलंय. चेंडू बॅटला लागलाय की नाही. विकेट किपर बीट झालाय आणि लेग बायचा इशारा पंच करतायत. फक्त सिंगल येते आणि आता मात्र कुठेतरी मला असं वाटतंय की हायवे दिवे टीमच्या कॅप्टनने सुटकेचा निश्वास टाकला असेल कारण एक चेंडू शिल्लक आहे आणि आता विजयासाठी 9 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे औपचारिकता शिल्लक आहे. परंतु सागरचा प्रयत्न खूप प्रामाणिक होता. खूप चांगली बॅटिंग केली त्याने पण आता जवळजवळ अशक्यप्राय असं समीकरण आहे. एक चेंडू आणि 9 धावा. फक्त लीगल चेंडूची हाताळणी करायची आहे गोलंदाज कुणालला. शेवटचा बॉल फेस करेल विष्णू. यस हा लीगल बॉल आहे. बॉल हवेत आहे. मिस टाइम स्ट्रोक. काऊ कॉर्नर कडून फिल्डर येतोय. झेल मात्र निसटतोय हातातून. परंतु सामना जिंकलेला आहे एकवीरा स्पोर्ट्स हायवे दिवे संघानं. हार्दिक अभिनंदन एकवीरा स्पोर्ट्स हायवे दिवे टीम अँड हार्ड लक टफ लक. अमित स्पोर्ट्स सावंदे. सावंदे टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतोय आपण कमिटीशी त्वरित संपर्क साधायचा आहे. जाऊया आपण पहिल्या सामन्याच्या सामनावीर खेळाडूकडे. खरं तर 2 ते 3 दावेदार आपल्याला दिसत आहेत एकवीरा स्पोर्ट्स हायवे दिवे टीमच्या माध्यमातून, ज्यामध्ये गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली सचिनने आणि सुमितने. परंतु सामनावीर म्हणून निवड करण्यात आलेली आहे ज्याने संघ अडचणीत असताना चांगली बॅटिंग केली सलामीवीर राहुल म्हात्रे. 28 धावांची जबरदस्त खेळी. राहुलला पण यायचं आहे व्यासपीठावर. त्याचप्रमाणे
हायवे दिवे गावचे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य नंदू पाटील यांना देखील मी विनंती करतोय, आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन झालं पहिल्याच मॅच मध्ये. चांगलं क्रिकेट दोन्ही टीमच्या माध्यमातून पाहायला मिळालं. एक संघ जिंकणारच होता आणि एक संघ पराभूत होणारच होता तिथं ठरलेलं असतं, परंतु खेळ चांगला झाला आणि त्यामुळेच या स्पर्धेची सुरुवात अतिशय दमदार आपल्याला पाहायला मिळालेली आहे. तर व्यासपीठावर आपण सामनावीराचे जे पुरस्कार आहेत ते देऊया राहुल मात्रेला. आम्ही स्पोर्ट्स सावंदे टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय सतीश वाघचौरे, आपण कमिटीशी त्वरित संपर्क साधा. मी सर्वप्रथम व्यासपीठावर उपस्थित माननीय श्री योगेश माळी साहेबांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी आपण प्रदान करायची आहे, जी आम्हाला लाभलेली आहे नरेश वासुदेव तरे यांच्या स्मरणार्थ. माननीय श्री उमेश तरे साहेबांकडून, कालेरगावचे उद्योजक. तर योगेश माळी साहेबांना विनंती करतोय आपण पुढे या आणि आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण द्यायची आहे राहुलला. 28 धावांची अतिशय सुंदर खेळी साकारली, अंडर प्रेशर चांगली बॅटिंग केली राहुलने. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय मधुकर पाटील साहेबांना मी विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते गिफ्ट अँपर द्यायचं आहे, ज्या मला लाभलेला आहे करण कुमार अँड कंपनीचे प्रोप्रायटर.